एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाची पहिली रात्र सर्वांसाठी खास असते, पण त्यावेळी जरा जास्तच उत्साह झाला की नाही तेच घडते. कारण एक घटना समोर आली आहे. बहुराईच मधील गोदिहा क्रमांक 4 मध्ये राहणाऱ्या प्रतापचा विवाह मंगळवारी गुल्लानपूर्वा गावात राहणाऱ्या पुष्पा यादव सोबत झाला होता. मोठ्या ताठामाठात लग्नाची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचली. सर्व विधी पार पाडत उत्साहात लग्न सोहळा संपन्न झाला. त्यानंतर बुधवारी नववधूला घेऊन वरात नवरदेवाकडे आली. घरात नव्या सुनेच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात आली होती. रात्री नवविवाहित जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले, मात्र सकाळी बराच उशीर होऊनही दोघे बाहेर आले नाही. आधी कुटुंबियांनी फारसं लक्ष दिलं नाही. लग्न सोहळ्यामुळे खूप दमल्याने दोघे उशिरापर्यंत झोपले असावेत असा कुटुंबियांचा समज झाला. मात्र बराच वेळ होऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी त्यांच्या खोलीचं दार ठोठावले, मात्र तरी आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरातील सदस्य काळजीत पडले. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोखावले असता पुष्पा आणि प्रताप बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यानंतर कुटुंबियांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता दोघंही मृतावस्थेत पडलेले दिसले. यानंतर लग्नघरात एकच गोंधळ उडाला. वधूकडच्या लोकांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.